खरं म्हणजे मोहन भागवत जी आमच्यासाठी एक सगळ्यांसाठीच प्रेरणास्थान आहे, ऊर्जास्थान आहे। त्यांचं वैचारिक पाठबळ नेहमीच चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी सदैव लाभत असतं। आणि म्हणून मगाशी देवेंद्रजींनी देखील सांगितलं, संघाचं मोठं पाठबळ या वास्तूला लाभलंय। जिनके पीछे सरसंघचालक और पूरा संघ हो, फिर ऐसे भव्य दिव्य ऐसे प्रकल्प खड़े हो जाते हैं। ये प्रकल्प को कौन सा स्टार दे, 5 स्टार 7 स्टार के और कोई, ऐसी भव्य दिव्य इमारत प्रकल्प यहां पर खड़ा है। आणि म्हणून मी आजच्या या मोठ्या प्रकल्पाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपलं आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी अर्पण केलेल्या डॉक्टर आबाजी थत्ते यांच्या स्मृतीस देखील विनम्र वंदन करतो, अभिवादन करतो। सध्याच्या परिस्थितीमध्ये आरोग्य व्यवस्था हे आपल्या सगळ्यांच्या समोर मोठं एक आव्हान आहे। करोना देखील आपण पाहिलेला आहे, त्यांनी त्याचा अनुभवही आपण सगळ्यांनी घेतला आहे। अशा परिस्थितीमध्ये हवामान बदल असेल, उष्माघात असेल, असे अनेक प्रश्न उभे राहत आहेत आपल्या समोर। परंतु या सगळ्यापेक्षाही कॅन्सर हा अधिक धोकादायक आणि अधिक काळजीचा विषय बनला आहे, कारण तो माणसाच्या शरीरामध्ये दबा धरून बसलेला असतो आणि अचानक जोरकसपणे हल्ला करतो। अनेकदा कॅन्सर लक्षात येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो। ही वस्तुस्थिती आपण अनेकांनी पाहिली आहे, अनुभवलेली आहे। मगाशी या ठिकाणी सांगितलं की देवेंद्रजींचे वडील देखील कॅन्सरने गेले, डॉक्टर जोगळेकर यांच्या पत्नी कॅन्सरने गेल्या। आणि मी या ठिकाणी हेही सांगू इच्छितो, माझ्या आईचा मृत्यू कॅन्सरने झाला, या वेदनादायी आठवणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेत। परंतु वैयक्तिक दुःखातून सार्वजनिक दुःखाच्या जाणीवेकडे जाणं हे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीचं एक लक्षण असतं आणि तेच आपण या वास्तू उभी राहत असताना पाहिलंय, अनुभवलंय। कॅन्सरवरील उपचारासाठी रुग्णांना मुंबईला धाव घ्यावी लागते, तिथे आपण पाहतो टाटा हॉस्पिटलमध्ये देखील रुग्णांची प्रचंड अशी गर्दी असते। आणि या संपूर्ण अनुभवातून देवेंद्रजी आणि जोगळेकर यांनी या ठिकाणी ठरवलं की आपल्या नागपूरमध्ये देखील कॅन्सर हॉस्पिटलची आवश्यकता आहे आणि त्यांनी त्याचा ध्यास घेतला, मनामध्ये दृढ निश्चय केला। आणि एखादं स्वप्न पाहिल्यानंतर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी दिवस रात्र मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतात। आणि हा स्वभाव देवेंद्रजीचा आपण माझ्यापेक्षा जवळून पाहिलेला आहे।